निकालूंगी। मुझे लगा कि अभी तो मैंने सिर्फ थोड़ी मिनट बात किया था तो मुझे अंदर से बहुत डर लग रहा था कि ऐसा तो नहीं कि मैडम कभी हमारे ऊपर कितने कर दे। मैडम तो आई विल सी शो क्रिएटिव टैलेंटेड कि पुणा जैसे आवाज करू सकता तो मैडम तुम्हें या कार्यक्रम अलग जरा तुम्हें टाणून आने हमारा हमसे विनंती बांध जाऊन अपने विशेष आम्ही आभारी आहोत। या वर्षी आपण आजादीचे अमृत महोत्सव साजरा करत आहोत। मी सर्व नवी मुंबईकरांना आवाहन करतो, विनंती करतो की सर्वांनी फार अतिशय उत्साहाने जेवढा कार्यक्रम आहे याच्यामध्ये पोलिसातर्फे काही कार्यक्रम आहे, काही कार्यक्रम शासनातर्फे आहे, काही कार्यक्रम नगरपालिकातर्फे आहे, ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो हर घर तिरंगा असो किंवा आमचे 10 किलोमीटर की आमची रन है 14 तारखेला रैली है, बरेचसे असे कॉम्पिटिशन्स आहेत, ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांनी उत्साहाने सहभागी व्हावं आणि हे जे कार्यक्रम आहे त्यांनी सफल करावं आजादीचा अमृत महोत्सव। आणि यावर्षी स्वतंत्रता दिवस मी सर्वांना माझ्यातर्फे आणि पुलिस दलातर्फे सर्वांना मी मला खूप छान वाटलं आणि आपले वाहतूक विभाग आपल्यासाठी जितकं करतीय तर मला असं वाटतं की वी शुड बी व्हेरी थँकफुल टू दॅट, कारण आज त्यांनी 23,000 विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा म्हणजे रोड सेफ्टी विषयी जागरूक केलेलं आहे। त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा ज्याच्यामधनं एक्सप्रेशन्स त्यांच्या मनात जे काही आहे ते छान त्यांना भाव मांडता येतील। 5वी ते 7वी चित्रकला स्पर्धा होती आणि पुढे 8वीपासून पुढे वक्तृत्व स्पर्धा होती आणि मुलांनी इतका रिसर्च केला होता, त्यांच्या शाळांमधून 181 शाळांमधनं सहभाग घेतला गेला होता, त्यामुळे शिक्षकांनी मदत केली, शाळांनी मदत केली आणि ह्या सगळ्या मुलांनी त्यांना कळलं की का ऍक्सिडेंट होतात, कशामुळे होतात, मग काय सेफ्टी आपल्याला पाळलं पाहिजे हे मुलांनी स्वतः अभ्यास करून समजून घेतलं। त्यामुळे मला असं वाटतं की आपला विभाग हा नवीन पिढीला अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवतोय, पुढची पिढी आपली तयार होतीये आणि वाहतूक विभागाने जे काही केलंय ते खूप वाखाणण्यासारखं आहे। तुम्ही काय मुलांनी शुभेच्छा? माझ्याकडे शब्दच नाहीये, मी स्पीचलेस आहे, कारण ह्या सुवर्ण सोहळ्याचे अमृत महोत्सवी दिवसाचे आपण साक्षीदार असणार आहोत, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असू शकतं। आपला देश इतका प्रगल्भ होतोय, आपला देश आणि ते तो जो दिवस आहे तो सेलिब्रेट करण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय, यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही। आणि आज साहेबांनीच एक खूप छान थॉट मुलांना दिला की ज्यांच्यामुळे आपल्याला आजादी मिळाली आहे, ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय त्यांचा विसर पडून चालणार नाही, त्यांचं जे योगदान आहे त्याला आपण नतमस्तक झालं पाहिजे, त्यांची आठवण आज कुठेतरी आपण काढायला पाहिजे, हे खूप मोलाचा सल्ला त्यांनी लहान मुलांना दिलाय। आता हे सगळं आपण जे काही चालू आहे ते फार आनंदाने करतोय पण त्या मागे किती जणांनी बलिदान दिलंय याचा थोडासा आजच्या पिढीला विसर होतोय, तो होऊ नये हीच इच्छा। सर तुम्हाला काय वाटतं कार्यक्रमाबद्दल? बक्षी वितरण सोहळा जो पार पडलाय काय सांगाल तुम्ही? अनेक नागरिकांना आणि पालकांना देखील तुम्ही आवाहन केले, विद्यार्थ्यांना देखील अनेक आवाहन केले, वाहतुकासंदर्भात काय सांगाल? जसं की आपल्याला माहिती आहे की आजचे जो कार्यक्रम आहे तो आपल्या देशाचे जे आजादीचे जो अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत तर त्यानिमित्ताने आपण एक सर्व जे लहान विद्यार्थी आहेत 5वी ते 7वीपर्यंत मुलांच्या चित्रकला स्पर्धा आणि 10वीपर्यंत मुलांचे जे आहे ते वक्तृत्व स्पर्धा, हे आपलं जे वाहतूक विभाग आहे ते विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये, पालकांमध्ये, सर्वांमध्ये ते जी एक मोठी समस्या आहे आपल्या वाहतूकची, तर वाहतूकचे नियमाबद्दल एक अवेअरनेस करण्यासाठी आपण ही प्रतियोगिता आपण काही दिवसा नवी मुंबईमध्ये आपण जवळजवळ 200 शाळेमध्ये आपण आयोजित केलं होतं आणि त्याला चांगले प्रसाद मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये आजचे जे कार्यक्रम होतं ते काही मुलं जे चांगलं त्याच्यामध्ये त्यांनी
चित्रकला त्यांनी ट्रॅफिक बद्दल त्यांनी चांगलं जे त्यांनी चित्र अंकित केले किंवा जे चांगलं त्यांनी जे रिप्रेझेंटेशनमध्ये त्यांनी चांगलं बोलले असं ते मुलांचे आम्ही बक्षीस देऊन त्यांना आम्ही इथे त्यांना सत्कार केलेले आहेत. आणि जसं आता मेघना मॅडमने सांगितलं की मी आजादीचे जे हे अमृत महोत्सव आहे त्याच्यामध्ये आपला जे लोक ज्या लोक स्वतंत्रसेनानी होते किंवा ज्याचे बलिदान स्वातंत्र्य मिळण्यामध्ये आम्हाला त्यांनी बलिदान दिलेलं आहे तर त्या सर्व जे आपलं असं जे आपल्या देशाचे जे महान लोक आहेत कोणाला कोणाचे काही कोणी विसर पडतं कामा नये. तो पण एक याच्यामध्ये होतं की ते लहान मुलामध्ये ते आपल्या देशाबद्दल तसे एक भावना आणि असं निर्माण झालं पाहिजे ज्याच्यामुळे ते पुढे जाऊन चांगलं एक समाजाचं निर्माण होईल. देशाचे आपल्याला ते लहान मुलामध्ये चांगले एक प्रवृत्ती निर्माण होईल. दुसरं जे आहे ते आपलं आजचे जो ट्रॅफिकबद्दल मी सांगितलं आहे की याच्यामध्ये अतिशय चांगलं त्यांनी मेसेज त्यांनी दिलेलं आहे मुलांनी. त्याचे जे थॉट प्रोसेस आहे ते लहान आहेत पण त्याची जी थॉट प्रोसेस आहे ते फार चांगली आहे. आणि जे त्यांनी चित्र त्यांनी बनवले किंवा त्यांनी जे बोलले ते चांगलं आहे त्याच्यामध्ये मेसेज. आणि आता सर्व आपल्या समोर येणार आहेत आणि त्यांनी माझ्या शेवटी मी सर्व नवी मुंबईकर सर्वांना विनंती करतो की आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ट्रॅफिकबद्दल जे आहे आजचा जो कार्यक्रम होता तो वाहतूक विभागाच्या याच्यामध्ये ते ट्रॅफिकच्या नियमाचे सर्वांनी पालन करावं. आपल्याकडे ट्रॅफिकचे जे वाहतूकचे जे नियम आहेत त्याचे उल्लंघन होता कामा नये ज्याच्यामुळे मोठा काही अपघात होणार नाही इजा होणार नाही. आमच्याकडे अपघातामध्ये म्हणजे मरण पावण्याचे पण नंबर जास्त आहे. भारतामध्ये मागच्या वर्षी 1.5 लाख लोक ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले होते. त्याच्या पलीकडे बरेचसे लोकांना सिरियस गंभीर इजा पण झालेली होता. ते आमच्याकडे पण असं काही म्हणजे तो मागच्या वर्षी काही 700 आपल्याला त्याचे ॲक्सिडेंटमध्ये लोक मयत झाले होते. यावर्षीसुद्धा आहे. हळूहळू आपण प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये आपलं जेवढं काम आहे त्याच्या एक जो मुद्दा आहे तो अवेअरनेसचा आहे एज्युकेशनचं. तर त्याच्या संदर्भामध्ये आता हे कार्यक्रम होतं की मुलांमध्ये आपण अवेअरनेस कसं आपल्याला त्यांना कसं एज्युकेट करता येईल ट्रॅफिकचे जे नियम आहे जे सायनेज आहेत किंवा जे रूल्स आहेत त्याचं पालन करणे आणि त्याच्या माध्यमातून समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून जाऊन आपल्याला ट्रॅफिकबद्दल चांगला अवेअरनेस करता येईल आणि एकंदरीत आपल्याला तळ्यामध्ये ॲक्सिडेंट कमी होईल याच्या आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून ते सर्व चांगलं होतं आणि मी सर्व आपल्या वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी ज्याच्यामध्ये सहभागी झाले त्यांचे सर्व पालक आणि शिक्षक सर्वांना मी सर्वांचे मी आभारी आहे. आणि हे कार्यक्रम त्यांनी सक्सेस त्यांनी सफल केलेले आहेत आणि पुढे जाऊनसुद्धा प्रत्येकाने ते नियम पाळले पाहिजे अशी अपेक्षा आहे. थँक्यू.